नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राम लोकसभेचा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये प्रेक्षको हो आपलं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघामधले लोकसभेचे रणसंग्राम आपण पाहतोय. आज आपण जळगावला आलो आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची अशी ही जळगाव लोकसभेची जागा आहे. अनेक गोष्टींकरता जळगाव सुप्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, सर्वसामान्य माणूस, कष्टकरी, कामगार, तरुण, विद्यार्थी यांच्याकरता खासदारांच्या माध्यमातून लोकसभा स्तरावरून काय नेमके प्रयत्न झाले आणि काय त्यांचे प्रश्न सुटले या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. विविध पक्षांचे उमेदवार आपल्यावर असणार आहेत आणि आपल्याला का निवडून द्यायचं, आपली बाजू उमेदवार जनतेच्या समोर मांडणार आहेत. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रामध्ये काम करणारी प्रतिष्ठित मंडळी येत आहेत. ते देखील लोकसभेला नेमके मुद्दे काय आहेत हे मांडणार आहेत. आपण सुरुवातीला सहभागी मान्यवरांची ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी मित्रपक्षाचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर आहेत. देवकर साहेब, स्वागत. आज आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत आपलं म्हणणं ठेवता येणार आहे. आपल्याबरोबर उन्मेष पाटील आहेत. आमदार उन्मेष पाटील इथून लोकसभेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मित्रपक्षांचे उमेदवार आहेत. उन्मेष पाटील आज Zee24 माध्यमातून सांगू शकणार आहेत लाखो मतदारांना की त्यांना का निवडून द्यायचं. अंजली बावीसकर आपल्याबरोबर आहेत. त्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत. अंजलीताई, आज आपल्याला संधी मिळते, आपण मतदारांना सांगायचं तुम्हाला या लोकसभेला का निवडून द्यायचं. आपण सुरुवात करूयात उन्मेष पाटील यांच्यापासून. उन्मेष पाटील आपल्या पक्षाचा खासदार इथं होता. ऐनवेळी ही उमेदवारी आपल्याला दिली गेली. आपल्या पक्षामधल्या अडचणींचा सामना करताना ही उमेदवारी आपल्या पदरात पडली. आता लोकांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपल्या खासदारांनी केलेली कामं तुम्हाला लोकांना सांगायची आहेत आणि त्या पळावर मतं मागायची आहेत. का लोकांनी तुम्हाला निवडून द्यायचं, काय भाजपचा अजेंडा असेल, लाखो लोक आता TV आपल्याला ऐकतायत, काय सांगाल आपण त्यांना? Zee24 माध्यमातून मी राज्यातल्या सर्वसामान्य सर्व जनतेला आश्वासकपणे सांगू इच्छितो की गेल्या 5 वर्षांमध्ये विकासाच्या संदर्भामधला जो आलेख त्या ठिकाणी जळगाव लोकसभेचा गाठला, मी दाव्याने सांगू शकतो की गेल्या 40-50 वर्षामध्ये जी विकास कामं झाली नाही ती गेल्या 4.5-5 वर्षामध्ये या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये झाली. नॅशनल हायवेचा मार्ग असेल, रेल्वेचा त्या ठिकाणी विस्तारीकरणाचा मार्ग असेल, सिंचनाचे प्रकल्प असतील, तळागाळापर्यंत गोर गरीब घटकांपर्यंत पोहोचवणाऱ्या योजना असतील, अशा एक नवे अनेक योजना सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल आणणाऱ्या एकंदरीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर नेणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सक्षम राष्ट्र निर्माण करण्यातल्या चळवळीतला एक विकासाचा आलेख उंचावणारा जळगाव लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी राहिलेला आहे. जी, उन्मेष पाटलांनी भूमिका मांडली आहे. गुलाबराव देवकर, आपल्याला का निवडून द्यायचं, काय नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथला अजेंडा आहे, काय मुद्दे घेऊन आपण लोकांच्या समोर मतं मागायला जात आहात आणि विकासाचे जे दावे आहेत त्यांना आपण समाधानी आहात का? गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे खासदार जळगाव लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सातत्यानं निवडून येत आहेत. या ठिकाणी उन्मेष दादांनी सांगितलं खूप विकासाची कामं केली, एक तरी ठोस काम दाखवावं. हायवेची कामं आता सुरू झालेली आहेत आणि ती पण बंदावस्थेमध्ये पडलेली आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट मिळत नाही. शेकडो हजारो ॲक्सिडेंट त्या रस्त्यावरती झालेले आहेत. जळगाव औरंगाबाद रस्त्याचं काम बंद पडलेलं आहे. तिथं शेकडो मंडळी म्हणजे निरपराध नागरिक तिथं बळी पडलेत. कोर्टामध्ये PIL दाखल झालेली आहे सरकारच्या विरोधामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधामध्ये. 12,500 कोटी रुपयाची कामं या जिल्ह्यामध्ये देऊ आश्वासन दिलेलं होतं, परंतु त्यातलं एकही काम पूर्ण झालेलं नाही. सिंचनाच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सांगितलं, पाडसरे धरणाची काय अवस्था आहे, जवळपास 4 महिन्यापासून त्या भागातली शेतकरी मंडळी तिथं उपोषणाला बसलेली आहेत आणि तिथं उपोषण चालू असताना एकही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी तिथं समजूत काढण्याच्यासाठीसुद्धा तिथं पोहोचलेला नाही. आणि आमच्या सरकारमध्ये आम्ही 450 कोटी रुपये त्यावेळेला निधी तिथं दिलेला होता. ह्या 5 वर्षामध्ये 50 कोटीचा निधीसुद्धा तिथं पोहोचलेला नाही. काय विकासाच्या गप्पा मारतील? पद्मालय धरणाचं काम 150-200 कोटीच्यासाठी बंद पडलेलं आहे. गिरणा नदीवरती 7 बलून बंधारे आम्ही बांधू सांगितलं,
त्याची जी तांत्रिक अडचण होती ती आमचे सरकार असताना ती आम्ही दूर केली. सरकार बदललं असं वाटलं होतं की ह्या 5 वर्षामध्ये ती कामं पूर्ण होतील. अद्यापपर्यंत टेंडरसुद्धा त्याचं निघालेलं नाही. ह्या जिल्ह्यामधले 5 वर्षात एकही सिंचनाचा प्रकल्प हा पूर्ण झालेला नाही. सिंचनाच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री असतानासुद्धा जर एखादाही प्रकल्प सिंचनाचा पूर्ण होणार नसेल तर काय जनतेने तुमच्याकडनं अपेक्षा करायच्या? हे मुद्दे घेऊन आपण जनतेत जात आहे. ठीक, अंजली बावीसकरांच्याकडे मी येतो. अंजली ताई, काय आपल्याला निवडून द्यायचं? वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय असेल? लाखो लोक आता घरी बसून आपल्याला ऐकतायत. काय अशी वैशिष्ट्य आहे तुमच्या उमेदवारीची की तुम्हाला निवडून द्यावं लोकांनी? पहिला तर प्रश्न म्हणजे वंचित आघाडीचंच एक संपूर्ण जगाला आदर्श ठरणारं एक इतिहास घडतोय की वंचित स्त्रीला लोकसभेची उमेदवारी देऊन अभ्यासू व्यक्तिमत्व बाळासाहेब जे आपले प्रकाशजी आंबेडकर आहेत त्यांनी एवढा मोठा इतिहास रचलेला आहे की एका वंचित समाजाला आत्तापर्यंत मला तरी नाही वाटत की एवढा मोठा न्याय मिळालेला आहे की एवढ्या संसदेपर्यंत एका वंचित स्त्रीला पोचवलेलं आहे. आणि वंचित समाजाची जी तळमळ, जे काही भेडसावणारे प्रश्न आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा कोणाला कळू शकतात हे एका वंचित समाजाच्या वंचित स्त्रीलाच कळू शकतात. किंवा वंचित जे असेल खरोखर त्यालाच ह्या वेदना कळू शकतात असं मी इथे सांगू इच्छिते असं मला वाटतं. या तिघाही उमेदवारांनी त्यांची भूमिका मांडली. आपण सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांकडे जाऊयात. आपल्या सगळ्यांना माझी विनंती असेल, कृपया आपण लोकसभा स्तरावरचे प्रश्न मांडावेत, लोकसभा स्तरावरचे प्रश्न सांगावेत आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करावी. काय राहिलं आहे, काय तुमच्या सरकारने केलं आहे तेही आपण सांगा. बऱ्याच गोष्टींची आठवण आपल्याला करून द्यायची असली ती आपण करून द्या. ताई, तुम्हाला उभं राहायला लागेल थोडक्यात. आत्ताच भाजपच्या प्रतिनिधीने सांगितलं की नॅशनल हायवेचे बरेच कामं केले. मागच्या अनेक वर्षापासून तुमचे इथे खासदार आहेत. मग समांतर रस्त्याचा जो नरभक्षक मार्ग बनलेला आहे, आत्तापर्यंत 452 लोकांचा बळी घेतलेला आहे त्याने. आणि जे काम जिल्हाधिकारी लेवलला नाही आहे, जे काम महाराष्ट्र शासनाच्या हातात नाही आहे, तिथं फक्त ती भूमिका केंद्राकडे खासदारच मांडू शकतो. तर तुमच्या खासदारांनी काय केलं? 452 मध्ये 402 पुरुष आहेत जे घरातले करते आहेत. ऑन रेकॉर्ड 402 पुरुष जरी असले तरी 402 कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. याची नैतिक जबाबदारी कोणाची? समांतर रस्त्याच्या बाबतीमध्ये ताई बोलल्या, काय नेमकं समांतर रस्त्याच्या बाबतीमध्ये? सर्वसामान्य शेतकरी, कामगार, कष्टकरी काय अडचणी आहेत त्यांच्या? लोकसभा स्तरावरचे काय मुद्दे? इथं आम्ही फक्त शेतकरी म्हणून आलेलो आहे, शेतकरी पुत्र म्हणून आलो आहे. मला वाटलं स्वातंत्र्यानंतर जी शेतकऱ्यांची प्रगती व्हायला हवी होती, काँग्रेस राष्ट्रवादी घ्या की भाजप घ्या, ती झाली नाही. आणि जेव्हा लोकसभा स्तरावरचं इलेक्शन आहे तेव्हा मला तर शेतकरी म्हणून जे प्रश्न आम्हाला उपस्थित करावेसे वाटतात त्यांना पाठिंबा मिळतो की नाही शहरातून मला माहिती नाही. परंतु जे एकाधिकार योजनेत आमच्या वडिलांनी भोगलं आहे, 10-10 दिवस कापूस मोजायला लागायचा अक्षरशः कुत्र्यासारखं जीवन आहे. परंतु मला वाटतं गेल्या 5 वर्षात एक सरकारची कामगिरी ठोस विरोध म्हणून नाही परंतु जिथं नाफेडमार्फत खरेदी ती सुस्थिती चालू आहे असं वाटतं. आणि वाघूर धरणाचं म्हणणार तर 700 कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचन योजनेत एकटा वाघूर योजना मिळाले. जसं हातनूर धरण काँग्रेसच्या कार्यकाळात पूर्ण झालं तसं दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की इच्छा असूनही वाघूर धरणाकडे कोणी बघितलं नाही. आज जळगाव भुसावळच्या एक विशिष्ट जातीच्या समाजाचं जीवनमान उंचवणारं धरण होतं वाघूर धरण, परंतु आज रोजी प्रश्न कोणीच उपस्थित केला आणि एक कोणाला विरोध नाही परंतु शेतकऱ्याची सत्यस्थिती म्हणून. ठीक आहे, थोडक्यात आपण सगळे प्रश्न मांडावेत अशी माझी विनंती, अगदी थोडक्यात. जळगाव लोकसभा मतदारसंघात पिण्याचा पाण्याचा व शेती सिंचनाचा मोठा प्रश्न तयार निर्माण झालेला आहे. उत्तर महाराष्ट्राचा कायमस्वरूपी दुष्काळ मिटवण्यासाठी नारपार गिरणार नदीजोड योजना राबवण्याची जनतेची गेल्या 40 वर्षापासूनची मागणी आहे. हो, तर आपल्या जी चोईसाच्या माध्यमातून याच्यावर विशेष कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. मी जी चोईसाचा मनापासून धन्यवाद मानतो शेतकऱ्यांच्या वतीने. मुख्यतः नारपार गिरण्याचं पाणी गुजरातला देण्याचं DPR तयार झालेलं आहे. तो दोघेही उमेदवार निवडून आलेल्या उमेदवारांपैकी ते तो DPR रद्द करतील का आणि नारपार गिरणार नदीजोड योजना पुढील काळात राबवण्यात येईल का याचा आपण विचारू जरा थोडक्यात. प्रश्न असा आहे की आपण समांतर कृती समितीचा, जळगावकरांची जी समिती होती समांतर कृती समिती, या समितीचं जे आंदोलन चालू होतं 8-10 दिवस आणि साधारण 20-25 हजार लोकांनी त्याला पाठिंबा दिला, मात्र आपण पूर्व पालकमंत्री होतात त्या ठिकाणी एकदा पण आपण आला नाहीत किंवा त्या समितीला कुठल्याही प्रकारचं समर्थन दिलं नाही. हां, विशेष म्हणजे या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आंदोलन झाले आपण आला नाही. या समांतर समितीचा जो विषय आहे किमान हा विषय टेंडर प्रोसेसपर्यंत आला तो फक्त आणि फक्त
हा प्रीसाइड टेंडर प्रोसेस पर्यंत आला तो आणि फक्त माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या भूमिकेमुळे माझी नाही माझी विनंती आहे सगळ्यांना साहेब एक तर एक सगळ्यात महत्वाचं काका प्लीज आपण शांत राहा कार्यक्रम जनतेसाठी आहे साहेब दोन मिनटं आपण शांत राहा मी सगळ्यांच्याकडे येतो देशले साहेब आपण दोन मिनटं आपण शांत राहा सगळ्यांच्याकडे येतो वैयक्तिक आरोप नको आहेत प्लीज मला मी आपल्या सगळ्यांना एक शेवटचं सांगतो वैयक्तिक आरोप नको कार्यक्रम सुरू असताना आपण घोषणाबाजी करू नका जागा सोडू नका त्याचं उत्तर गुलाबराव देवकर देतील आपण जर गोंधळ केला तर तो जनतेचा आवाज दाबताय असं मी समजेन आणि फार गंभीर आहे आपण प्लीज असं करू नका लोक टीव्हीवर बघतायत लोकप्रतिनिधी तिथं आमदार आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात काय लोकांना सांगायचं आपल्याला थोडक्यात समांतर रस्त्याविषयी हा केंद्र सरकारची बाजू असली तरी हा केंद्र सरकारच्या नियमात बसत नव्हता गडकरी साहेब ज्यावेळेला इथे आले त्यावेळेलाच विनंती केली नाथाबू असतील गिरीशभाऊ असतील आम्ही सर्वांनी विनंती केली आणि आपण जे आरोप करताय याची माहिती घ्या यांना विनंती करेल मी की त्यावेळेला विनंती केली आणि त्यावेळेला विनंती केली आणि त्यावेळेला गडकरी साहेबांनी हो म्हणून त्याच्या तरतूद केली आणि त्यावेळेला तो ॲक्च्युली तो महापालिकेने समांतर रस्ता महापालिकेने करायचा होता त्यावेळेला ॲफिडेविटसुद्धा महापालिकेने करून दिलं होतं पण नंतर केंद्र सरकारने मंजुरी दिली गडकरी साहेबांनी त्यात इन्व्हॉल्व्ह केलं आणि त्या प्रोसेसला होतंय त्या प्रोसेसला आणि आता सतत मागच्या खासदारांनी पाठपुरावा केला फक्त माझ्या आप्पांना अशी विनंती आहे की आप्पा 5 वर्ष आपण पालकमंत्री होता जळगाव जिल्ह्याचे त्यावेळेला समांतर रस्त्याचा विषय किती वेळेस आपण मार्गी लावला विचारू आपण त्याला विचारू आपण आता आपण आपला आक्षेप नोंदवू मी सगळ्यांच्याकडे येईन पण आपण शांतता ठेवा मला काही कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही परंतु तुम्ही मागच्या पालकमंत्र्यांनी काय केलं म्हणून सांगतात तुम्ही मागच्या आमच्या 20 वर्षाचा किंवा 60 वर्षाचा इतिहास जर उकरून काढणार असाल आणि तुम्हाला जर 5 वर्षाचा आठवत नसेल तर ही वेगळी बिमारी आहे असं मी सांगतो महत्वाचा विषय असा आहे याच्यामध्ये त्यांनी समांतर रस्त्याचा विषय मार्गी लावला नाही मामा आपण म्हणतात परंतु या जळगाव शहरातलं नाट्यगृह या जळगाव शहरामध्ये त्यांनी केलेली कामं जळगाव जिल्ह्यामध्ये केलेली कामं हे विसरता कामा नये या जळगाव जिल्ह्यामध्ये जो विकासाचा पाया रचला त्याचं सगळं श्रेय गुलाबराव देवकरांनाच जातं ताई थोडक्यात फक्त जळगाव शहर हा काही जळगाव लोकसभा मतदारसंघाचा भाग नाहीये तो एक फक्त कॉन्स्टिट्युएन्सी एक मतदान विधानसभा मतदारसंघ महत्वाचं जर तसंच जर सांगायचं म्हटलं तर आदरणीय उन्मेश दादांनी जळगाव 40 गाव मध्ये काय काय केलं त्याचा पाढा आम्ही सांगू शकतो तिथे गणित नगरी म्हणून 40 गावचं देशाच्या याच्यावर जागतिक लेवलवर त्यांनी नाव दिलं के मुस्ता सभागृह चांगल्या पद्धतीने केले वरखेडे लोंढे गॅरेजचा सगळा वाटते तेवढा पैसा उन्मेश दादांनी आणला तुम्ही जर एक एक फक्त एक विधान ऐकूया ना मी येईन ना तुमच्याकडे आपण जळगाव असेल 40 गाव असेल 5 वरा असेल ह्या वेगवेगळ्या विधानसभा निशा जर तुम्ही बोलत असाल तर ते वेगळंच होणार आहे असं म्हणून मला असं वाटतं ऐका माझी विनंती तुम्ही उमेदवार नाही ना मग तुम्ही असं वागू नका तुम्ही उमेदवार नाही ना तुम्ही असं वागू नका प्लीज खाली बसा गुंडगिरी करायची नाही हेच साहेब तुम्ही आमंत्रित नाही तुम्ही कार्यक्रम उतरू नका प्लीज दादा खाली बसा ते बोलतात मी तुमच्याकडे येईन ना प्लीज असं करू नका तुम्ही असं करू नका लोक तुम्हाला टीव्हीवर बघता आहेत प्लीज मग बसा शांत बसा येईन तुमच्याकडे मी काका बोला सर सर्वात महत्वाचं हा शुद्ध असंस्कृतपणा आहे गुंडगिरी शांत बसा तुम्ही नरेंद्र मोदी मी तुमच्याकडे येईन मी तुमच्याकडे येईन मी शांत बसा तुम्ही नरेंद्र मोदींनी त्यांच्या जळगावला जेव्हा आले होते सभेला आणि राज्यात देशाला त्यांनी सांगितलं की पहिल्याच मिटिंगमध्ये मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेईल मी शेतकरी म्हणून सांगतो की आज 5 वर्षामध्ये या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकही कर्जमाफी झालेली नाही पवार साहेब असताना 72,000 कोटी मनमोहन सिंग साहेब असताना एवढं मंजूर झालं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी यांची रेकॉर्डवर आहे पण शेतकऱ्यांना ती कर्जमाफी झालेली नाही शेतकऱ्यांना कोर्टाच्या बँकांच्या फेऱ्या किती फेराव्या लागतात गावामध्ये नेट नाही काही नाही पूर्ण कर्जमाफी झालेली नाही आता मी तुमच्याकडे येतो तुमचा मुद्दा मांडा तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय उठून पळताय हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही आता बोला बोलतो मी ते जेव्हा बोलले बेलगंगाचा विषय तेव्हा मी बोललो की घरकुल कसं विसरले तुम्ही सांगा तुमचा मुद्दा काय त्याचं उत्तर हो तेच बोललो मी घरकुल कसं विसरले निकालावर आहे आता त्याच्यात भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे उमेदवारावर हो देईन ना उमेदवारावर डॉक्टर साहेब ऐका बोलू का नाही पटकन बोला बोलू का नाही उमेदवारावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे केसेस दाखल झालेले अगदी थोडक्यात शेतकऱ्यांची बँक समजली जाणारी जिल्हा बँक
नोटबंदी नंतर 3,000 कोटी रुपये जळगाव जिल्हा बँकेचे जे आहेत ते बदलून दिलेले नाहीत अजून. शेतकऱ्यांची बँक हे समजली जाते. जिल्हा बँकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. मोदी शेतकऱ्यांचे हिताशी म्हणून स्वतःला समोर करतात. तर या शेतकऱ्यांचे 3,000 कोटी जिल्हा बँकेचे पडून आहेत आरबीआय कडे, ते बदलून का नाही दिले? या शेतकऱ्यांचे पैसे पडून आहेत ते बदलून का नाही दिले? इतर काही मंडळींकडे आपण जाऊयात. वंचित बहुजन आघाडीचे काही प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी आपण बोलू थोडक्यात. सर, विषय असा आहे की जळगावचं नाव सर्व राजकारणी समाजाने किंवा राजकीय पुढाऱ्यांनी नाव स्टार्टिंगपासून घरकुल, सेक्स स्कॅन्डल, वाघूर घोटाळा, हे सर्व याच्यामध्ये जळगावचं नाव इतकं लौकिक झालेलं आहे की आम्ही 20 वर्ष अगोदर जेव्हा पोलीस भरती करायला जायचं तर आम्हाला नाव असं ना घरकुलचं झालं, हे झालं, ते झालं. पण अक्षरशः भरती करायला आम्हाला जायचं पोलीस भरती म्हणा किंवा कोणते नोकरी वर्ग लागलं तर सेक्स स्कॅन्डलचं नाव यांनी इतकं प्रसिद्ध केलेलं आहे की आजच्या बारा अक्षरशः आम्हाला लोकर सुद्धा मिळालेली नाही, कारण की आम्ही बाहेर निघून गेलेलो आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री असताना हा मुद्दा असा आहे की देवकरप्पा पालकमंत्री असताना आमच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला तर पालकमंत्री असताना यांनी फक्त काचा खालून पाहून घेतलेलं आहे पण त्या पोलीस कर्मचाऱ्या उचलले नाही. वैयक्तिक नाही साहेब, लोकसभेचे मुद्दे मांडतोय ना, त्यावेळेस पालकमंत्री कसं काय मुद्दा मांडा होता साहेब, त्यावेळेस ते पालकमंत्री होते. लोकसभेचे मुद्दे मांडा आपण साहेब. या ठिकाणी मी काही कुठल्या पक्षाच्या विरोधातही बोलत नाहीये, परंतु बीजेपीचं सरकार असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असो, गेल्या 20 वर्षापासून जळगाव जिल्ह्यातला जो तरुण आहे तो नोकरीपासून बेरोजगारीची समस्या. मुद्दा लक्षात आला. माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, वैयक्तिक आरोप दोषारोप करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेला जे मुद्दे महत्वाचे वाटतात, विकासाचे जे मुद्दे आहेत, त्याच्यावरती आपण बोलूयात. आपल्या सगळ्यांना माझी विनंती थोडक्यात. इकडे जे सगळं चालू आहे ते फक्त यांच्यातलं वैयक्तिक चालू आहे असं काही म्हणजे काही अंश मला वाटतंय. सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा मला आज रोजी मी ज्या वयात आहे त्यानुसार वाटतंय की मी 2013 पासून नेटसेट आहे. पूर्वी नेटसेटची काय परिस्थिती होती आणि आज रोजी 13 पासून जी बंदी आहे ती आधी यांनी म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं, नंतर आपलं आलं, यांचं भाजपाचं आलं. पटकन दादा मुद्दा. तर ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त नुकसान होत आहे तर बेरोजगार तरुणांचं. तर या बाबतीत जो कोणी सत्तेत येईल तो काही करेल का? काय तुमच्या तुमच्यातच चालू राहील? ठीक, बेरोजगार तरुणांच्या बाबतीमध्ये काय होईल अगदी थोडक्यात? सर, मी GST वर बोलणार आहे. मी एक व्यापारी आहे, मध्यमवर्गीय व्यापारी. तर GST लागू झाल्यापासून, GST जेव्हा लागू झाला पहिले व्हॅट होता, GST लागू झाल्यानंतर दर महिन्याचे रिटर्न भरावे लागतात. वर्षातून 12 रिटर्न व्यापारी, छोटा व्यापारी रिटर्न भरेल का आपलं काम करेल? बरं, ते जाऊ द्या. रिटर्न भरत असताना जर कधी व्यापाऱ्याला लेट झालं, लेट झाल्यानंतर मी माझं उदाहरण सांगतो. ऑगस्ट महिन्यापासून माझं कृषी सेवा केंद्र आहे, ऑगस्ट महिन्यापासून मी GST रिटर्न भरलं नाही, मार्च महिन्यात भरलं. 26,000 रुपये मला GST बसला आणि त्याला दंड बसला 16,500 रुपये. मला अशी विनंती सर्वांना, दोघंही उमेदवार माझ्या तालुक्यातून आहे, तर दोघांना विनंती आहे, GST दंड इतका आहे सर, तरी तुगलकी भूमिका आहे व्याजा विषय. मुद्दा तुमचा लक्षात आला. मी आपल्या सगळ्यांच्याकडे पुन्हा येणार आहे. सर्वसामान्य सैनिक हे देशासाठी आपलं तारुण्य देतात. या सैनिकांचा सन्मान करावा म्हणून आम्ही प्रत्येक कार्यक्रमात माजी सैनिकांना आमंत्रित करतो. आता एक माजी सैनिक इथं आपल्याबरोबर आहेत. आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात आणि त्यांचं स्वागत करूयात. सर, माजी सैनिक म्हणून या लोकसभा निवडणुकीत या सगळ्यांच्याकडनं आपली अपेक्षा काय आहे? सर, आम्ही सैनिक अपेक्षा म्हणण्यापेक्षा आम्ही स्वाभिमानाने जीवन जगतो, नोकरी करतो आणि रिटायर झाल्यावर आमची तीच अपेक्षा असते की शासनाने जे काही प्रतिनिधी असतील सरकारचे त्यांनी आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं. ज्यावेळेला शहीद होतो सैनिक त्याचा उदो होतो, पण आम्ही जिवंत आलेले सैनिक आम्ही रोज मारतो. आमचं कोणत्याही ऑफिसमध्ये काम होत नाही, आम्ही खेट्या घालत फिरत राहतो, त्यावेळेला कोणीही आम्हाला मदत करत नाही. अशी आपली भूमिका. हे सगळे उमेदवार निवडणुकीला जे उभे आहेत ते निवडून आल्यानंतर माजी सैनिकांच्या प्रती ममत्व दाखवतील अशी अपेक्षा आपण करूयात. जळगाव लोकसभेला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत सर्वसामान्यांनी उपस्थित केले. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर भाजप आणि राष्ट्रवादीला जे प्रश्न उपस्थित झाले त्याची उत्तर आपण घेऊयात. जळगावमध्ये आपण आहोत, आपण पाहताय रणसंग्राम लोकसभेचा. पुन्हा एकदा स्वागत. आपण जळगावला आहोत, आपण पाहताय रणसंग्राम लोकसभेचा. सर्वसामान्य जनता आणि राजकीय कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. साहजिकच
ज्यांचा खासदार इथं आहे त्या भाजपला, उन्मेष पाटील आपल्याला सर्वाधिक प्रश्न इथं उपस्थित झाले, थोडक्यात याची काय उत्तरं द्याल जेणेकरून मला पुन्हा जनतेत जाता येईल, काय आक्षेपांची उत्तरं आपल्याकडे? आज जी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केली, सिंचनाच्या संदर्भामध्ये मला सांगायला सार्थ अभिमान असेल, जळगाव जिल्ह्यातल्या लोंढेवरखेड बॅरेजला 450 कोटी रुपये एक रकमी निधी बळीराजा जलसंजन देणारं सरकार जर कुठलं असेल तर भाजपाचं सरकार त्या ठिकाणी आहे. शेळगाव बॅरेज जो दुसरा बॅरेज की त्यालाही बळीराजा जलसंजनीमध्ये घेऊन एकाच वेळी निधी देणारं सरकार जर कुठलं असेल. या प्रकल्पाचं सुरुवातही भाजपाच्या युतीच्या काळात झाली आणि पूर्णत्वासही युतीच्या काळात येत आहे, हा अभिमान त्या ठिकाणी आहे. जे गिरणेचं खोरं या जळगाव लोकसभेला त्या ठिकाणी छेदतं, दुर्दैवाने गेल्या 40 वर्षामध्ये गिरणेच्या खोऱ्याकडे त्या ठिकाणी लक्ष गेलं नाही. आज मला अभिमान वाटतो सांगायला की गेल्या 5 वर्षामध्ये आजपर्यंत बोलून गेल्या 25 वर्ष तो बोलून हवेत होता, त्याला जमिनीवर आणून त्याची हायड्रोलॉजी जिओलॉजी DPR राजतांत्रिक सल्लागार समितीच्या मान्यता राज्यपालाच्या कक्षेबाहेर मागच्या केलेल्या चुका दुरुस्त करून जलचा आराखडा तापीचा राज्याचा करून केंद्राकडे प्रशासकीय मान्यते सादर करण्याचं काम या सरकारनं केलं आणि बलून बंधाऱ्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे नेण्याचं काम या सरकारमध्ये झालं. नारपार गिरणा अनेक लोकांनी नारपारवर राजकारण केलं, हद्दपार झाली, पण आज मला चांगला अभिमान वाटतो की केंद्राच्या व्यापकॉस संस्थेकडून नारपार गिरण्याचा DPR तरतूद करून त्याचा DPR करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आज नारपार गिरण्यासारख्या प्रकल्पाला DPR तयार करून त्याचं पाणी वाटपाचा करार अशोक चव्हाण आणि नरेंद्र मोदी ज्या मुख्यमंत्री होते म्युच्युअल ॲग्रीमेंट झालं आणि आता त्याला फायनल स्वरूप त्या ठिकाणी येऊन नारपार गिरण्याला मूर्त स्वरूप त्या ठिकाणी मिळतंय. म्हणजे सिंचनाच्या संदर्भामध्ये अत्यंत क्रांतिकारी कामं या 5 वर्षामध्ये झाली, हा मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन वस्तुस्थिती आपल्यापुढे मांडू इच्छितो. रस्त्याच्या संदर्भामध्ये औरंगाबाद धुळे राष्ट्रीय महामार्ग असेल, जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्ग असेल, या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसह लँड ॲक्विजिशन ॲक्टमध्ये तरतूद त्या ज्या होत्या त्या बदलल्या, 4 पट नव्हे तर 5 पट मोबदला देण्याचं धोरण आणलं आणि ज्या गोरगरिबांची जमीन जाते त्याला मोबदला देऊन त्या हायवेजला त्या ठिकाणी निविदा करून जे काम गेल्या 25 वर्षात झालं नाही, गेल्या 25 वर्षात जे झालं नाही त्याला गती देऊन निविदा करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज जळगाव ते एरंडोल हा, जळगाव ते नांदगाव हा राष्ट्रीय महामार्ग केला, जळगाव ते पाचोरा 200 कोटी, पाचोरा ते चाळीसगाव 180 कोटी, चाळीसगाव ते नांदगाव 190 कोटी, 590 कोटी रुपयाच्या मार्गाला त्या ठिकाणी केवळ मंजुरी नव्हे तर निविदा करून 70% काम पूर्णत्वाकडे येतं, हे ऐतिहासिक काम त्या ठिकाणी होतं. आज रस्ते झाले, सिंचन झाले आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो या ठिकाणी माझ्या सर्वसामान्यांच्या सगळ्या नागरिकांच्या मधून येतोय की आपल्या या सगळ्या या जळगाव लोकसभेमध्ये आज जोपर्यंत आपण विचारू या सगळ्याचं उत्तर त्यांना विचारू, ते म्हणतात BOTचे रस्ते आहेत, खासदार का बदलावा लागला याचं उत्तर काय? आज या सगळ्या संदर्भामध्ये 5 वर्षामध्ये राज्याच्या केंद्राच्या सरकारने जी कामं केली आहे ती कामं बघता मला पूर्ण खात्री आहे की ऐतिहासिक कामं रस्ते ठीक आहे या सगळ्या कामांच्या जोरावरती आपण मत मारणार त्या ठिकाणी करून. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं खासदार आमदार म्हणजे काय हो, आपण उत्तर घेतलं पाहिजे, आपण उत्तर घेतले बोलताय तर बोलू देत ना प्लीज. या सगळ्या रस्त्याच्या सिंचनाच्या कामासोबत जळगाव लोकसभेतल्या आज पर्यटनाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षात ज्या प्रश्नाला ज्या स्थळांना त्या ठिकाणी बहिणाबाईंच्या स्मारकापासून त्या ठिकाणी पुण्यश्लोक त्या ठिकाणी असलेल्या आमच्या साने गुरुजींच्या पासून तर चाळीसगावच्या भास्कराचार्यापर्यंत एकाही सरकारचं लक्ष गेलं नाही, ते लक्ष सरकारने वेधलं, त्याला निधी दिला, पर्यटनातून रोजगार हा त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी सुरू होत आहे. उत्तर घेऊन आपण बोलतील ना, गुलाबराव देवकर बोलतील ना, आज त्यांना बोलू देत, त्यांना बोलू देत, प्लीज 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 त्यांना बोलू देत. शेतकऱ्याचा प्रश्न आज हे संसदीय नाहीये, प्लीज. शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या 15 वर्ष झाले रिपोर्ट सबमिट झाला, बर रिपोर्ट म्हणजे सबमिशन म्हणजे कमिशन स्थापन केले ते फक्त सबमिशन साठी इम्प्लिमेंटेशन नाही. आज मला अभिमान वाटतो की स्वामीनाथन आयोगाच्या रिपोर्टला हमी भावाच्या संदर्भात धोरण करणारं सरकार जर कोणतं असेल तर भाजपचं सरकार त्या ठिकाणी आहे. देवकर साहेब बोलतील ना, आपण जर बोलला तर मग तुम्ही जाते उमेदवार म्हणून उभे राहा. सिंचन थांबा जरा, रस्ते या सगळ्या प्रकल्पाला गती देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. या सगळ्याच्या जोरावरती आपण मत मागणार आहात. शेवटचा थोडा वेळ आपल्याकडे थोडा आहे की त्या ठिकाणी आज उद्योग यायचा असेल, तरुणाच्या हाताला काम मिळवायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे आणि म्हणून राष्ट्रीय महामार्ग गेल्या 25 वर्षात जे झाले नाही ते या 5 वर्षात गती देऊन त्याला पूर्णत्वाकडे न्यायचं काम सुरू. आज
सिंचनाचं पाण्याचं महत्वाच्या प्रश्नाला गती देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने रोजगार उपलब्ध होईल असं काम केलं. थोडा वेळ आपल्याकडे कमी, मी गुलाबराव देवकरांच्याकडे जातो. देवकर साहेब, हे जे दावे विकासाचे केले जात आहेत सत्ताधाऱ्यांकडनं, ते तुम्हाला पटतायत का? आणि तुमचा अजेंडा काय असेल, तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय असते? किती खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे भारतीय जनता पार्टीकडनं शिकायचं. अरे एक प्रकल्पही सिंचनाचा पूर्ण झालेला नाही या जिल्ह्यामध्ये. आणि तुम्ही सांगता प्रशासकीय मान्यता आणली, कागद तयार करून पाठवले, हवाईने पाहणी केली, कित्येक वर्षापासून जनता वाचते पेपरमध्ये. एक प्रकल्प ह्या जिल्ह्यातला मार्गी लागलेला नाही. दुसरी बाब, रस्त्यांच्या संदर्भामध्ये मी अगोदर सांगितलं की PIL दाखल झालेली आहे, शेकडो निरपराध नागरिक त्या रस्त्यांवरती मेलेले आहेत. परत एकही विकास, 20 वर्ष झालेत, 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे खासदार ह्या मतदारसंघात आहेत. एक ठोस काम दाखवा ना दाव्याने, एक ठोस काम दाखवा. काय पाता मारायच्या? आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे परिवर्तन सिंचन रस्त्याच्या बाबतीत त्यांनी दावा केला, तुम्हाला पटतो का तो? अजिबात नाही, अजिबात नाही. एकही सिंचनाचं काम पूर्ण झालेलं नाही. रस्त्याची कामं अपूर्ण परिस्थितीमध्ये बंद पडलेली आहेत. आपण खाली बसा प्लीज, त्यांना बोलू देत. आपण बोला देवकर साहेब, आपण बोला. आणि म्हणून आता या मतदारसंघातले, या मतदारसंघातले नागरिक, या मत साहेब हे संसदीय नाही हो, हा सभा संकेत नाही आहे. दुसरा बोलत असेल आपण बोलायचं, मी तुमच्याकडे येईन ना. प्लीज देवकर साहेब आपण बोला, देवकर साहेब आपण बोला, आपण बोला. या मतदारसंघातले नागरिक आता ऐकून घ्या, या मतदारसंघातले नागरिक यांना आता वैतागलेले आहेत. बर, 20 वर्षामध्ये 20 वर्षाची संधी दिलेली असताना जर विकास होणार नसेल तर आता परिवर्तन अटळ आहे. यांनी विकासाच्या गप्प मारण्याची आता गरज नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भातला उल्लेख केला, काय शेतकऱ्याची अवस्था आहे? शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे दिवसेंदिवस. ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा, दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहेत. आणि परिस्थिती अशी आहे की त्यावेळेला आव्हान केलं होतं, आश्वासनं दिली होती की आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ, दुपटीचं उत्पन्न वाढवू, त्यांच्या उत्पादन खर्चावरती 1.5 पटीचा भाव देऊ आणि हमी भावानं माल खरेदी करू. एक तरी आश्वासन पूर्ण झालं आहे का? उलट पक्षी, मागच्या वर्षी भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागला, दूध रस्त्यावर फेकावं लागलं, कांदे रस्त्यावर फेकावे लागले. काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? ठीक. रोजगाराच्या संदर्भातला उल्लेख केला, 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देऊ म्हटलेत, 5 वर्ष झाले, 10 कोटी रोजगार मिळायला पाहिजे होते. उलट पक्षी केंद्र सरकारचा अहवाल आहे की नोटाबंदी झाली, GST लागली, त्यामुळे अनेक उद्योग लहान मोठे बंद पडलेत आणि जवळपास 2.5-3 कोटी कामगार हे बेरोजगार झालेले आहेत. या सगळ्या मुद्द्यांवरती, मला सांगा, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण बोललात. मी पुन्हा सर्वसामान्यांच्याकडे येतो, मात्र माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना, अत्यंत संयमानं आपण सगळ्यांनी मुद्दे मांडावेत, शांतपणे मुद्दे मांडावेत. साहेब अगदी थोडक्यात, भाजपने नाथाला अनाथ करून ही उमेदवारी दिलेली आहे. एकनाथ खडसेचा कान करण्यासाठी जी उमेदवारी दिलेली आहे ही कुठेही सक्सेस होणार नाही. इथं पाणी प्रश्न महत्वाचा आहे. जळगाव शहरामध्ये 4 दिवसाआड पाणी येत आहे, 4 दिवसाआड पाणी येत आहे. 47 नगरसेवक काय करतायत? 4 दिवसाआड पाणी येत आहे, 47 नगरसेवक काय करतात? अगदी थोडक्यात, थोडक्यात. हो तसले साहेब, बिलकुल नाही, बिलकुल नाही, खाली बसा, खाली बसा. ए बिलकुल नाही, मी तुमच्या उमेदवाराची वेळ कापेल. हे साहेब, हे लोकशाही विरोधी, हे लोकशाही विरोधी तुम्ही करताय. लोकशाही बिलकुल नाही, चुप, खाली बस. ए तुम्ही बिलकुल नाही, मागे जा, मागे जा, मागे जा, तुम्ही मागे जा. हो खाली बसा, बसा खाली. तुम्ही सगळ्या राजकीय पक्षाचे लोक सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबताय. मी बिलकुल सहन करणार नाही, बिलकुल सहन करणार नाही. इथे शिक्षण तज्ञ बसलेत, सर्वसामान्य सामाजिक सेवक बसलेत, काय अधिकार आहे तुम्हाला त्यांचा आवाज दाबण्याचा? बिलकुल राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायची नाही, बिलकुल शांत राहा आपण, बिलकुल नाही. सर शिक्षण तज्ञ म्हणून हे जे राजकारण चाललंय, या राजकारणात सर्वसामान्यांचा काय प्रश्न दाबला जातो? शिक्षण हे खरं म्हणजे सामान्य माणसाचं जीवनमान उंचावणाऱ्याचं एक साधन आहे.
कोठारी कमिशनने सांगितले की एकूण देशाच्या उत्पन्नाच्या 6% खर्च शिक्षणावर झाला पाहिजे, तो होत नाही, ही वस्तुस्थिती. दुसरा भाग, सर्व शिक्षण संस्थांमध्ये 50%पेक्षा टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ हा रिकामा आहे. तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये रोजगार विमुक्ता वाढण्यासाठी केंद्र सरकार काय करणार असेल? आपण सगळ्यांनी शांत राहा, मी सगळ्यांच्याकडे येईल. शिवसेनेचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते इथले, आपण घोषणाबाजी करू नका, मी सगळ्यांकडे येईल. अगदी थोडक्यात सर, आप्पासाहेब आता बोलले की खोटं बोलावं रेटून बोलावं, हे शब्द त्यांच्या तोंडी शोभत नाही एवढं मला म्हणायचं. येईन मी आपल्याकडे. सर्वसामान्य तरुणांच्याकडे जाऊयात थोडक्यात. सर, आमचा प्रश्न असा आहे की गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने भाजपचे खासदार येत आहेत, पण आज एक तरुण म्हणून माझं असं म्हणणं आहे की आज आपला जो जळगाव लोकसभा मतदारसंघ आहे, इथे उद्योग धंदे विकसित नाही, इथे कंपन्या नाही आहे, जेणेकरून एका तरुणाला बाहेर गावी पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी जावं लागतं, आम्हाला आमचं घर सोडावं लागतं, स्थलांतर करावं लागतं तरुणांना, असं का? थोडं आपण मागे व्हा, मी येतो आपल्याला शांतपणे. सर, मी एकच सांगू इच्छितो की जसं राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते त्यांचे पार्थ पवार, ही यांची संस्कृती बघा, नाही 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 नाही, त्यांनी सॉक्स घातले, शूज नाही घातले, तुम्ही चुकीचं बोलू नका. थोडक्यात मला धोरणात्मक मुद्दा मांडायचा आहे. आत्ता एका युवकाने बेरोजगारीबद्दल सांगितलं, जर बेरोजगारी हटवायची असेल, हा जळगाव मतदारसंघ जो आहे मुख्यतः ग्रामीण मतदारसंघ आहे, ग्रामीण मतदारसंघामध्ये शेतीवरचा बोजा जर कमी करायचा असेल तर इंडस्ट्री वाढली पाहिजे. इंडस्ट्री यासाठी वाढत नाही आहे, कारण लोकांजवळ पैसा नाही आहे, मागणी होत नाही आहे, मागणी नाही म्हणून इंडस्ट्री नाही, आणि मागणी होण्यासाठी न्याय योजनेसारखी चांगली योजना ही मांडली गेली पाहिजे, ती सगळ्या पक्षांनी स्वीकारायला पाहिजे. काही महिला भगिनींनी इकडे, महिला भगिनींना कोणाला बोलायचंय? ताई इकडे शांतता, बस बाळा, खाली बस. ताई अगदी थोडक्यात, 50% निधी हा वापस का गेला सरकारचा? म्हणजे खासदारांचा निधी वापस गेला असं म्हणायचं, ठीक आहे, खासदारांचा निधी परत का गेला? सर थोडक्यात. सर, महापालिकेचा जो ज्यावेळेला घोटाळा झाला त्यानंतर आप्पासाहेबांचं एक स्टेटमेंट होतं की मी फक्त सयाजीराव होतो, जर हे खासदार झालेत तर उद्या जर का काही आणखी एखादी प्रॉब्लेम झाला तर त्यावेळेला हे पुन्हा का म्हणू शकणार नाही की मी सयाजीराव होतो? आपण त्यांना विचारू. आपण ताई मला जाऊ देत, थोडक्यात ताई. जळगाव शहर हे भारताच्या नकाशावरच आहे, आणि जळगावचा उड्डाण पुलाचा मुद्दा माननीय आमदार साहेबांना मला विचारावं असं वाटतं की आपण इतक्या योजना सांगितल्या, पण जळगाव शहरासाठी एक उड्डाण पुलही आपण तयार केला नाही का? इकडे खरं तर आमदारही बसलेत, पण मुद्दा लोकसभेचा आहे. एक अपक्ष उमेदवार इथे, थोडक्यात आपण बोला. एक नमस्कार, मी ललित गौरीशंकर शर्मा. आपण सगळे लोक भटकताय मुद्द्यावरून. युवा बेरोजगार मुद्दा आहे, व्यापारी त्रास आहे मुद्दा आहे, जनता बेहाल आहे मुद्दा आहे, आम जनता पुरी बेहाल झाली, आमचा शेतकरी मरतोय, रोज हायवेवर लोक मारताय, हे मुद्दे कुठे गेले? आम जनता त्रास आहे. मी ललित शर्मा, जळगाव लोकसभा अपक्ष. ललित शर्मा खासदार म्हणजे जनतेचा नोकर मालक नाही. नमस्कार. आणखी एक अपक्ष उमेदवार इथे, त्यांच्याशी आपण बोलूया. अगदी थोडक्यात साहेब, काय मुद्दा असेल आपला? महत्वाचे मुद्द्यापासून दोघंही पक्ष भरकटतायत. विशेष म्हणजे सिंचनाचा प्रकल्प, जे सांगतायत की 15 वर्षापासून त्यांचं राज्य होतं, 5 वर्षापासून यांचं होतं. शेतकऱ्याचा पेपर उघडल्यावर दररोज एक आत्महत्या दिसते, आणि म्हणून सिंचनाचा प्रकल्प कुठल्याही सरकारने केलेला नाही आहे. आणि उलट अर्थी आता येणारं जे उन्मेश भैयांनी जे सांगितलं, ज्या लाखोच्या करोडोच्या गप्पा मारल्यात त्या हवेतच आहेत असं मला वाटतं, आणि आपणनी सुद्धा यावर लक्ष द्यावं असं माझी विनंती आहे. आपण उमेदवारांच्याकडे जाऊ. ताई अगदी थोडक्यात बोला. अगदी थोडक्यात आपल्याला उभं राहायला लागेल. थोडक्यात हे जनयुक्त तो शिवारचा एवढा मोठा गाजावाजा करून प्रचंड पैसा खर्च केल्याचं दाखवलं गेलं, पण जळगाव जिल्ह्यामध्ये जो 450 गावं दुष्काळग्रस्त आहेत, 120 टँकर ह्या जिल्ह्यात चालू आहेत, मग जलसंपदा मंत्रीचं काय, आणि जलसंपदा मंत्र्याच्या गावात सुद्धा 25 गावं दुष्काळग्रस्त आहेत, तर मग यावर्षी यांनी केलं काय? आणि सर, एकच मला प्रश्न की दरवर्षी खासदाराला 5 कोटीचा निधी मिळतो, तर तो निधी 5 कोटी 5 वर्षात 10 वर्षात त्यांनी किती निधी आणला, त्यांचा ऑडिट झाला आहे का, त्यांनी कुठली कामं ठोस केली, याचं उत्तर. एवढी सगळी उत्तरं घ्यायला आपल्याला ताई. अगदी जाता थोडक्यात महिलांच्या संदर्भामध्ये आपल्याला एक प्रश्न मांडायचा होता, थोडक्यात जाता. महिलांच्या संदर्भामध्ये आतापर्यंत युवतींसाठी अस्मिता योजना वगैरे सारख्या चांगल्या योजना, म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 7.5 कोटी जनतेला, महिलांना गॅस मिळाला, फुकटामध्ये गॅस मिळालेला आहे,
आतापर्यंत महिलांना सार्वजनिक ठिकाणी बाहेर शौचालयाला जावं लागत होतं. आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा महिलांना स्वतंत्रपणे शौचालय मिळालेली आहे. मला आता उमेदवारांच्याकडे जायचंय. या सगळ्यांनी काका मागे जा. या सगळ्यांनी शांतपणे आपल्याला ऐकलं. आता आपण त्यांना ऐकूयात. काका प्लीज आपण मागे जा. उमेश पाटील, आपल्याला का निवडून द्यायचं? तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय? लोक आता आपल्याला ऐकतात, काय सांगाल थोडक्यात? बघा, ही निवडणूक थोडक्यात आपण आता शांतपणे ऐकूयात. प्लीज माझी विनंती आहे, आपल्याला लोकशाही असलेल्या भारत देशाची निवडणूक आहे. आपण मगापासून आवाहन करताय की लोकसभेवर बोला, राष्ट्रीय मुद्द्यावर बोला. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विश्वास देईन की असा कोणता पंतप्रधान होऊन गेले की 5 वर्ष 1 दिवसही विश्रांती न करता अविरत त्या ठिकाणी देशासाठी काम करतायत. 18-18 तास 18-18 तास 18-18 20-20 तास काम करणारे पंतप्रधान जर त्या ठिकाणी असतील, आपण ऐकू, आपण ऐकू, आपण त्या ठिकाणी 18-18 20 तास आज काम करणारे पंतप्रधान त्या ठिकाणी ऐकून घ्या काका प्लीज. एका बाजूला 5 वर्षामध्ये अनेक घोटाळे ऐकले, ठीक. एका बाजूला 5 वर्षात गेल्या अनेक वर्षात घोटाळ्याची मालिका ऐकली आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला बोललं जातं. साहेब, आपण जे करताय ते संसदीय नाही. प्लीज आपण ऐका, प्लीज आपण ऐका, असं करू नका. त्यांना बोलू देत, ते आपण बोलत असताना ते शांत होते. आपलं पूर्ण करा. कणखर नेता, कणखर पंतप्रधान, साफ नियत आणि नीती घेऊन त्या ठिकाणी आम्ही सामोरे जात आहोत. आणि दुसऱ्या बाजूला 56 पक्ष, ना नेता, ना नियत, ना अजेंडा कुठला, त्यामुळे विचलित या सगळ्या याच्यामुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखा सक्षम नेतृत्व घेऊन आम्ही सामोरे जात आहोत आणि सर्वसामान्य जनतेने संपले. तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय? तुमची वैशिष्ट्य काय? का तुम्हाला निवडून द्यायचं थोडक्यात? काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI आणि आघाडीच्या पक्षांनी मला उमेदवारी दिलेली आहे. पुरोगामी विचाराचे सर्व पक्ष आहेत आणि या पुरोगामी विचाराच्या पक्षांचा अजेंडा आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्या देशामध्ये सर्व समाजाला, सर्व घटकांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्यामध्ये सर्व समाजाला सारखे अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून पुरोगामी विचाराचे जे पक्ष आहेत तेच पक्ष ह्या देशामध्ये त्या पद्धतीनं कामकाज करू शकतात. आज आपण काय परिस्थिती पाहतोय, अल्पसंख्याक माणसावरती अन्याय, त्याला छेडण्याचं काम, लहान लहान घटकांवरती अन्याय करण्याचं काम, महिला सुरक्षित नाहीत, सर्व समाजामध्ये असंतोष या देशामध्ये पसरलेला आहे. आणि मी लहानचा कार्यकर्ता आहे. उन्मेदादांनी सांगितलं की मोदी साहेबांच्या संदर्भामध्ये पंतप्रधानांच्या बाबतीत मी लहान कार्यकर्ता आहे, माझी बोलण्याची उंची पण नाही त्यांच्या इतकी, परंतु आदराने मी बोलतो की आपल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जगाचं भ्रमण करण्यामध्ये जवळपास 75% टाईम त्यांनी घालवलेला आहे. त्याच्यातून काय निष्पन्न मिळा झालेलं आहे देशाच्यासाठी. संसदमध्ये सुद्धा उपस्थिती त्या ठिकाणी नव्हती. हे बरोबर नाही. खाली बसा, खाली बसा, तुम्ही खाली बसा. साहेब, हे बरोबर नाही, बिलकुल खाली. आपण बसा, देशासाठी खाली बसा, खाली बसा, ठीक आहे. मला अंजली बावीसकरांच्याकडे जायचंय. अंजली ताई, प्लीज शांत बसा. देशासाहेब, आपण खाली बसा, खाली बसा, प्लीज खाली बसा, प्लीज तुम्ही खाली बसा, प्लीज तुम्ही खाली बसा. वेळ वाया जातोय. अंजली ताई, का तुम्हाला निवडून द्यायचं? का तुम्हाला निवडून द्यायचं? का तुम्हाला निवडून द्यायचं? तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय आहेत? लाखो लोक आता TV वर बसून ऐकतायत जे तुम्हाला मतदान करणार आहेत. काय त्यांना सांगाल? तुमची वैशिष्ट्य काय? आपण प्लीज आता शांतपणे ऐका उमेदवाराचं. सर, मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणार आहे, कारण मी गेल्या 25 वर्षापासून समाजकारण करते आणि समाजकारण करताना मी तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मला सोडवायच्या आहेत. आणि एवढी मोठी संधी मला एक सामान्य स्त्रीला, एक सामान्य चेहऱ्याला, जी बाळासाहेबांनी आणि आमची MIMशी युती आहे, ते OSC साहेबांनी जो हा धाडसी निर्णय घेतलेला आहे की या तळागाळातल्या घटकाला एवढी मोठी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी अनेक ठिकाणी जो तळागाळातला समाज आहे तिथे मी पोहोचते आणि प्रचंड मला असं बळ मिळतं आहे. त्याच्यामुळे मला कुठल्याही राजकीय पक्षाशी टीका टिप्पणी न करता फक्त काम करायचं आहे. आणि महिलांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असे सर्व प्रश्न सोडण्यासाठी मी सज्ज झालेली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघामधले अनेक प्रश्न आहे. खरं तर या कार्यक्रमाचा उद्देशच असतो प्रश्न उपस्थित करणं. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, पण ते प्रश्न उपस्थित होतात याकरताच हा कार्यक्रम असतो. लोकांच्या मनामधले हे सगळे मुद्दे आहेत, हे मुद्दे स्पर्शून आपण ही चर्चा केली. या मुद्द्यांवरती जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं भरघोस मतदान करावं असं आवाहन मी जनतेला करतो. या कार्यक्रमाकरता आपण सगळ्यांनी वेळ दिलात आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. We'll be right back.